जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. हे चंद्या शूटिंग काढ रे व्हॉट्सअपवर व्हायरल होऊन दे ही जी क्लिप्स आता इंस्टाग्रामवरती व्हायरल आहे या सॉंगवरती आपण या डायलॉग्सवरती आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ बॉईस स्पेशल एडिटिंग होणार आहे. तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग आजचा झालेलाच आहे. व्हिडिओ जे आहे ते तुम्ही प्रत्येकाने या लाईक करायचं आहे. व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 2000 लाईक्स ठेवलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की पूर्ण करूनच जाल. सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एस पी क्रिएशन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून स्टेटस एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज व्हिडिओमध्ये जे काही आपण मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. बट काही लोक नवीन असल्यामुळे त्यांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्या लोकांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघावा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया. चंद्या शूटिंग काय रे व्हॉट्सअपवर व्हायरल होते क्लिप तर मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती प्रोजेक्ट सेक्शनमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही मी जे तुम्हाला बीट सिंकच्या किंवा शेकीपेटच्या प्रीसेट दिलेले आहेत त्या प्रीसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटतील. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर त्यातील बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा कुठलाही फोटो ॲड करून घ्यायचा. ठीक, ॲड केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एंडपर्यंत हा इमेजेस वाढवून घ्यायचा आहे. मध्ये येऊन इथं 3 सेकंद जो स्प्लिट मारायचा आहे. त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. हा पी एन जी जो मी तुम्हाला दिलेला आहे हा पी एन जी तुम्ही थोडासा जो आहे तो या टाईपमध्ये वरती सेट करायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि हा पी एन जी जो आहे तो इथंपर्यंत वाढवून घ्यायचा. ठीक आहे, वाढवल्याच्यानंतर लॉंग प्रेस करून त्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आहे. ग्रेडियंट कलर सिलेक्ट केल्यानंतर मिडलला सर्कल आहे तो सर्कल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जस्ट याला जे आहे तिथं आपण मिडलला सर्कल सिलेक्ट केल्यानंतर इथं मध्ये सर्कल घ्यायचं आहे. सर्कल जो आहे तो मधला इथून ट्रान्सपरंट करायचा आहे. बघू शकता ट्रान्सपरंट केलेला आहे मी. आणि जो साईडचा व्हाईट आहे त्याला आपण ब्लॅक करून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे दिसून जाईल रेक्टँगल. तो देखील या ठिकाणी वाढवून घ्यायचा आहे 3 सेकंदापर्यंत. त्यानंतर खाली असं सरकवून घ्यायचं आहे. आता वरती इमेज जो आलेला आहे 3 सेकंदाच्या समोरचा तिथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी जस्ट जे आहे ते मिडियावरती क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी रेक्टँगल आधी ॲड करून घ्यायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथं देखील ग्रेडियंट कलर सिलेक्ट करून सर्कल घ्यायचं आहे मध्ये. या ठिकाणी अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी जे आहे ते आपण या टाईपमध्ये असं आपण सर्कलमध्ये जो ग्रेडियंट रेक्टँगल आहे म्हणजे शॅडो तो ॲड करायचा आहे. या ठिकाणी देखील व्हाईटला ब्लॅक करायचं आहे आणि ब्लॅक जो आहे त्याला इथून ट्रान्सपरंट बनवायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे थोडासा खाली जो आहे तो शॅडो तयार होईल. असा थोडासा वरती आपण घेऊ. त्याच्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी राऊंडेड रेक्टँगल जो आहे हा ॲड करून घ्यायचा आहे. राऊंडेड रेक्टँगल ॲड केल्यानंतर एडिट शेपमध्ये जायचं आहे. ओके, याचा एक्स ॲक्सिस अशा प्रकारे वाढवायचा आहे. ठीक आहे, आणि वाय देखील थोडासा आपण वाढवूया. ओके, आणि एक्स जो आहे तो जास्त आपण वाढवायचा आहे. राऊंडनेस जो आहे याचा रेडियस म्हणजे कोपरे जे राऊंड होत आहेत ते थोडेसे आणखीन आपण वाढवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि एक्स जो आहे तो अशा प्रकारे वाढवून वाय देखील असं आपण वाढवून घ्यायचं. ओके, थोडासा जो आहे तो बटन टाईप दिसला पाहिजे आपला राऊंडेड रेक्टँगल, त्या टाईपमध्ये आपण करून घ्यायचं याला. ओके, तर बघू शकता व्यवस्थितरित्या झालेला आहे. हा रेक्टँगल जो आहे याला कलर आपण जस्ट या ठिकाणी व्हाईट द्यायचं आहे. व्हाईट कलर दिल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक अनेबल्ड करायचं आहे. ओके, तर हे दोन जे ऑप्शन आहेत हे तुम्ही करू शकता. ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन किंवा या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये जाऊन ब्लॅक कलर सिलेक्ट करून याला स्ट्रोक जो आहे तो स्ट्रोक इथून व्हाईट देऊ शकता. ठीक आहे, कुठलाही तुम्हाला आवडेल तो करू शकता. बट कलर जो देणार आहात त्या कलरच्या टेम्पलेटवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते जस्ट कमी करत जायचं आहे कलर. या ठिकाणी बघू शकता पर्सेंटेज 75 आहे. 75%पर्यंत करून घ्यायचं आहे. तर मी ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे रेक्टँगल मी या ठिकाणी सेट करून घेतो बरोबर सेंटरला. आणि त्यानंतर यावरती जो आहे तो आपल्याला एक पी एन जी ॲड करायचा आहे जो पी एन जी आपण स्टार्टला ॲड केलेला आहे. ठीक आहे, या टाईपमध्ये याला आपण या पी एन जीला इथं सेट करून घ्यायचा आहे बरोबर सेंटर धरून. ओके, तर अशा प्रकारे हा पी एन जी देखील ॲड करून घ्यायचा आहे. थोडासा या साईडला सरकू आपण म्हणजे सेंटरला होऊन जाईल. ठीक आहे, तर आता हे तिन्ही जे आहेत आपण ॲड केलेले ते एंडपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत लेअर. ओके, आता लेअर वाढवल्याच्या नंतर यावरती आपल्याला जस्ट इफेक्ट आता पेस्ट करत जायचं आहे.
तर सगळ्यात पहिल्यांदा एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो आपण या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा. एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओ मध्ये यायचा. व्हिडिओ मध्ये आल्यानंतर जस्ट जे आहे ते वरती हा पीएनजी आहे, पीएनजी ला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, पेस्ट केल्यानंतर खाली इथे तुम्हाला ट्रिबोन्स इफेक्ट जो दिसतोय, ओके, तर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आणि इथून डिलीट मारायचा. हा जो आहे तो जस्ट रेक्टँगलवर ॲड केलेला आहे, त्याला इफेक्ट पेस्ट करून ऑन करायचा आहे हा इफेक्ट. त्यानंतर परत पी एन जीवरती क्लिक करायचं आहे. अनशार्प मास्क इफेक्ट इथून कॉपी करायचा, तो देखील डिलीट करायचा आहे आणि खाली येऊन या ठिकाणी पेस्ट करायचा आपल्या फोटोला. ठीक आहे, फोटोला पेस्ट केल्यानंतर ऑन करायचा, याला ऑन केल्यानंतर तो फोटो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. ठीक आहे, आता वरती जो रेक्टँगल आपण ॲड केलेला आहे त्यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीवरती क्लिक करून, लाईटनवरती क्लिक करून लिनियर कलर जो आहे, सॉरी लाइटर कलर जो आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, अशा प्रकारे दिसून जाईल. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. प्रिसेटमध्ये आल्यानंतर दोन नंबरचे प्रिसेट जे आहे ते इथून कॉपी करायचे. दोन नंबरचे प्रिसेट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं आपला जो इमेजेस आहे या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तो काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, इमेजेसला तुम्हाला जर या ठिकाणी ऑदर्समधला चॅनल रिमॅप RGB सिल इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी जस्ट बीला जी करून या टाईपमध्ये कलर करू शकता किंवा इथं जीला वाय देखील करू शकता. अशा प्रकारे कलर करेक्शन देखील करू शकता. बट यामुळे काय होईल, थोडासा जो आहे तो तुमचा इफेक्ट वेगळा दिसेल. तर हा थोडा वरती घेऊन बघायचा तुम्ही. चॅनल रिमॅप वरती घेतल्यानंतर व्यवस्थित जे आहे ते सेट होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे दिसून जाईल इफेक्ट हा. त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी जो काही तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो या ठिकाणी व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला लोगो असा बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधून एडिटर स्पेशल प्लेलिस्ट बघू शकता. जस्ट हा लोगो जो आहे तो तुम्ही सेंटरला ॲड करायचा आहे. ओके, इथं लहान करायचं आहे. ओके, एडिटर स्पेशल प्लेलिस्टमध्ये तुम्हाला असा लोगो कसा बनवला जातो ते शिकवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. या ठिकाणी ज्या वरच्या 3 CC लेअर आहेत या 3 सिलेक्ट करून इथं लेअर्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर्सवरती क्लिक करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर व्हिडिओवरती तिन्ही या लेअर पेस्ट करायच्या आहेत. एंडपर्यंत जायचं आहे, एंडपर्यंत या तिन्ही लेअर वाढवून घ्यायचे. ठीक आहे, तर वाढवल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.